हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही? गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। फ्रेंड्स, गणेश चतुर्थी म्हटलं तर मोदक आलेच आहे। आता आपण तिळाचे मोदक करत आहो, बघा। मग चला आपण तिळाचे मोदक करूया। आज गणेश चतुर्थी असल्यामुळं गणेशजीचा प्रसाद म्हणजे मोदकच असतो। चला मग आता मोदक पाहूया कसे करतो तर तिळाचे। हे मी तीळ घेतलेले आहे, हे चांगले भाजून घेतलेले आहेत मी तीळ। आता आपण याला मिक्सीमधून बारीक करूया। आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं आपण तूप टाकायचं आहे। आता आपले तूप तापलेले आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे मिक्सीमधून जे बारीक केलेले आहे तिळाचं हे टाकून घेऊया आणि थोडं हळूहळू तुपामध्ये भाजून घेऊया। आपण हे थोडं जाडसरच केलेलं आहे। आता याच्यामध्ये हे खोबरं किस टाकूया। खोबरं किस आणि हे चांगलं थोडं भाजून घ्यायचं। आता छान हे आपलं भाजून झालेलं आहे, खोबरं किस पण छान झालेलं आहे। आता गॅस बंद करून देऊया। आता थोडे आपण विलायची पावडर टाकून देऊया याच्यामध्ये, छान टेस्ट येतो विलायची पावडरनी। मी हा थोडा गूळ बारीक करून घेतलेला आहे, जितके तीळ घेतले होते तितकंच गूळ घेतलेला आहे। बघायला चांगले मी बारीक करून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया गुळाला। चला थोडा हाताने मिक्स करूया याला, चांगलं याला मिक्स करून घ्यायचं। हे बघा, थोडं तुपाचा हात घेऊन साच्यामध्ये या टाईप भरलेला आहे। फ्रेंड्स, माझ्या एका हाती मोबाईल आहे आणि एका हाती मी करत आहोत, त्यामुळं मी पूर्ण दाखवू शकत नाही तुम्हाला। बघा बघा हा फ्रेंड्स, किती छान आपला मोदक तयार झालेला आहे तिळाचा। बघा खूप सुंदर दिसत आहे। चला मग आता आपण दुसरे बनवून घेऊया। हे बघा फ्रेंड्स, मोदक तयार झालेले आहेत आपले। बघा खूप छान झालेले आहेत। बघा खूप, आणि गणपतीला 21 मोदक असतात, मी 21च मोदक तयार केलेले आहेत। हे बघा फ्रेंड्स, हे बघा गणपतीची पूजा मांडलेली आहे। आज चतुर्थी असल्यामुळं मोदक गणपतीला खूपच प्रिय आहे मोदक। बघा आता स्वयंपाक होत आहे, प्रांजू स्वयंपाक करत आहे, नैवेद्य दाखवायचा आहे। आज आमचा उपास होता, आता आम्ही सायंकाळी सोडणार आहोत उपास। आता आम्ही यांना नैवेद्य, गणपतीला नैवेद्य वगैरे दाखवून उपास सोडणार आहोत सगळेच जण। आमचा दोघीचा उपास होता, स्वप्नीलचा वगैरे नव्हता। चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये।